तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गणेशोत्सव उत्सव हा आपल्या सगळ्यांसाठीच किती म्हणजे महत्त्वाचा आहे. नाही फक्त हिंदू धर्मामध्ये पण सर्व धर्माची लोक म्हणजे या गणेशोत्सवामध्ये एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने हा काहीतरी एक स्वरूप असतं, काहीतरी ती मूर्ती बोलत असते आणि ती मूर्ती आपल्याला सांगते की म्हणजे ती जाणीव होते आपल्याला की ही मूर्ती आपल्याच घरी येणार आहे किंवा ती गणपती सांगत असतो की ही मूर्ती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम मित्रांनो, गणेश उत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मुंबईमध्ये घरगुती गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपती विराजमान झालेले आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये माझा एक दादा आहे त्याच्या घरी आपण चाललो आहे. म्हणजे मुंबईमध्ये गणपती उत्सव कसे कोणत्या कशा पद्धतीने साजरा केला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनपासून म्हणजे गणपती मूर्ती सिलेक्ट करण्यापासून विसर्जनापर्यंत काय काय गोष्टी कराव्या लागतात, गणपतीची पूजा किंवा आणखीन काय काय गोष्टी असतात गणपती उत्सवामध्ये, त्या सर्व आपण गोष्टी त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. कारण का बऱ्याच लोकांना म्हणजे गणपती येतात पण ते काय काय लोकांना म्हणजे नवीन लोक असतात त्यांना माहित पण नसतं की उत्सव म्हणजे काय असतं, गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, खास करून मुंबईमध्ये कसा केला जातो. प्रत्येकाच्या चालीरीती ज्या असतात ते वेगवेगळ्या असतात. गौरी वगैरे त्यांच्याकडे गौरी येतात, त्यांच्याकडे गौरी येत नाहीत, किंवा पूजेसाठी आणखी काय काय सामान वगैरे लागतं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून म्हणजे जेवढी जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल तेवढी मी ह्या व्हिडिओमधून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवरती जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपण जाऊया डायरेक्ट दादाच्या घरी. नागर तुझ भौरा तुझ भौरी कुमरा चंदनाची ओंडी कुमकुम तेश्वरा हिरे जळी मुकुट शोभत भरा तुंडुन तीनो पुरे चरणी आगरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना आसरा माता वटपा हे सजना संतची पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान पौंद्रावर बसून दुडदुडा येती हाती मोदक लाडू घेऊन खाती भक्तांच्या संगती दाऊ पाहती दास विनवी तो तुझ्या चरणाची जय देव जय गण राजा हो श्री गण राजा सकळा देव आदि तू देव माझा जय देव मोर्या 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 मोर
मित्रांनो, मी तुम्हाला जसं बोललो ना, आता दादाकडच्या घरी आलो मी. हा बघा, आमचा दादा आहे, हा सुशील वाडेकर, आणि हा आमच्या वहिनी आहेत. नमस्कार. हा वहिनी, नमस्कार. आणि हा दादाचा गणपती भाई, यावर्षीचा गणपती भारी आहे एकदम. दत्ताची मूर्ती आहे आणि छानपैकी अशी बघा मस्त सजवली. मला जरा सांग ना, म्हणजे मुंबईमध्ये घरगुती गणेशोत्सव कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो, ते थोडक्यामध्ये माहिती दिली असतं बरं होईल दादा. नक्की नक्की दिलीप, थँक्यू सो मच. धन्यवाद तुझे की तू आमच्या घरी या युट्यूबच्या माध्यमातून आलेला आहेस. आणि नमस्कार मंडळी, की तुम्ही या दिल मिरगल या चॅनल थ्रू तुम्ही आमच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊ शकता. आणि त्यानुसार आमच्या गणपतीमध्ये आता जशी मी माहिती आता सांगेल ना, त्याबद्दल तुम्हाला पण म्हणजे त्याबद्दल माहिती पडेल. ठीक आहे, आता मी फक्त सांगू इच्छितो की आम्ही हा गणपती म्हणजे माझ्या पूर्वजांपासून म्हणजे 1984 पासून हा गणपती उत्सव आम्ही साजरा करतोय. म्हणजे गणपती मूर्ती आम्ही आमच्या घरात आणतोय वाडेकर घराण्यामध्ये. पूर्वी हा गणपती आम्ही आमच्या गावी म्हणजे ओझरम मुक्काम पोस्ट म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आणायचो. ठीक आहे, आणि आता लास्ट 1-3 वर्षापासून आम्ही हा गणपती इथे वरळी मुंबई इथे आणतोय. मला सगळ्यांनाच माहिती आहे गणेशोत्सव उत्सव हा आपल्या सगळ्यांसाठीच किती म्हणजे महत्वाचा आहे. नाही फक्त हिंदू धर्मामध्ये, पण सर्व धर्माची लोक म्हणजे या गणेशोत्सवामध्ये एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने हा उत्सव साजरा करतात. म्हणजे फक्त हिंदूंसाठी नाही, तर हिंदू मुसलमान ख्रिश्चन प्रत्येक धर्माची लोक इथे येतात. तर हा हिंदू हा जो सण आहे त्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असतो. कारण या ह्याच्यामध्ये आपण हा सण खूप आनंदाने आपण साजरा करतो. आपले मित्रमंडळी, आपले कुटुंब, आपण जे आपले लांबचे नातेवाईक आहेत जे दरवेळेला येऊ शकत नाहीत आपल्याकडे सातत्याने, ते या गणपती उत्सवाने आपल्या या सणाला आपल्या घरी एकत्र येतात. तर हा सण आता आम्ही कसा साजरा केला करतो म्हणजे दरवर्षी म्हणजे मूर्ती निवडण्यापासून, तर एवढंच आहे की ज्या वेळेला आम्ही आमच्या देवरे जे मूर्तीकार आहेत त्यांच्या इथे आम्ही जेव्हा मूर्ती निवडायला जातो, तर त्यावेळेला आम्ही विविध प्रकारच्या मूर्ती बघतो. पण एवढंच आहे की मूर्ती निवडताना आम्हाला जी एक मनात मूर्ती बसते ती आम्ही निवडतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मूर्तीचं काहीतरी एक स्वरूप असतं, काहीतरी ती मूर्ती बोलत असते. आणि ती मूर्ती आपल्याला सांगते की म्हणजे ती जाणीव होते आपल्याला की ही मूर्ती आपल्याच घरी येणार आहे, किंवा ती गणपती सांगत असतो की ही मूर्ती म्हणजे मी तुझ्याच घरी येणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून इनडायरेक्टली आपल्याला ते सेन्स मिळत असतं. आणि ह्यावर्षी आमच्या घरी म्हणजे मी दरवेळेला काहीतरी एक नवीन प्रकारचे म्हणजे मूर्ती आणत असतो, तर ह्यावेळेला माझ्या घरी दत्त रूपाने म्हणजे श्री गणेश आलेले आहेत. तर त्याबद्दल मी थोडी माहिती देऊ शकतो तुम्हाला. तर तुम्ही बघू इच्छिता की ही दत्तरूपी मूर्ती म्हणजे त्रिमूर्ती आहे. तर हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम, दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानले गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तर काळात ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी स्वरूपात उत्क्रमत गेले. दत्तात्रय हे 3 शिरे असलेले देवता औदुंबर वृक्षाखाली, तुम्ही बघू इच्छिता की म्हणजे बघू शकता की इथे आम्ही वृक्ष कशा पद्धतीने आम्ही म्हणजे स्थापित केलेला आहे. म्हणजे थोडस अवघड होतं, पण गणपतीच्या कृपेने म्हणजे एखादी गोष्ट जी अवघड आहे ती सुद्धा म्हणजे सोपी होऊन जाते. तर शेवटी मी आणि म्हणजे आमच्या कुटुंबियांनी म्हणजे माझ्या वाईफने, बायकोने वगैरे आम्ही सर्वांनी मिळून हे साजरं केलेलं आहे. तर हेच मी तुम्हाला आता पुढे सांगतो की दत्तात्रय 3 शरीर असलेले देवता औदुंबर वृक्षाखाली बसली उभी राहिलेली दिसते तुम्हाला. ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा आहे, अंगावर भस्माचे पट्टे आहेत, समोर 4 पुत्री आहेत आणि मागे गाय आणि तिचा वासरू. हा जिथे तुम्हाला दिसू शकतं की तिथे 4 पुत्री आहेत, एक छोटासा वासरू आहे आणि गाय आहे. तर हे आणि स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. 4 कुत्री हे 4 वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष अंगावर भस्म यावरून तो स्मशानात राहणारे शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ही मूर्तीकाराने मूर्ती साकारलेली आहे. खरंच त्यांच्या ज्या हातामध्ये जी कला असते ती अजून कुठेच असू शकत नाही. म्हणजे बोलतात ना, त्यांच्या हातातून साक्षात देव अवतरतो जमिनीवरती. आता मंडळी, तुम्ही बघितलं की ही जी दत्तरूपी जी गणेश मूर्ती आहे तिचं मी थोडंसं तुम्हाला वर्णन सांगितलं. तर ऍक्च्युली ही मूर्ती जी आहे ती अराउंड 1.5-3 फुटाच्या घरामध्ये आहे. साहजिकच आहे की आता तुम्ही बघितलं की जे त्याच्या भोवती जे पुत्री किंवा गाय जी आहे
त्यानुसार त्याचा वेट बघितला तर ती एकाच्या हाताने उचलता येण्यासारखी एवढी शक्य नाहीये. ठीक आहे, म्हणून मग आम्ही या वेळेला आमचे मित्र मंडळींच्या आणि कुटुंबाच्या मदतीने आणि एक व्हॅन मधून आम्ही ती मूर्ती घरी आणली. आमच्या घरी आणल्यावरती तिची व्यवस्थित आम्ही पूजा करून ती मूर्ती आम्ही स्थापित केली आणि आता आम्ही दर दिवशी तिची नित्यनेमाने पूजा करून म्हणजे दर दिवशी दोन वेळा आम्ही आरती करतो आणि दोन वेळा तिला नैवेद्य सुद्धा दाखवतो म्हणजे दुपारी आणि रात्री. तर म्हणजे मोदकाचा सुद्धा नैवेद्य असतो आणि बाकी आपलं जे रोजचं जे जेवण आहे जे आपण दैनंदिन जीवनात जे आपण घेतो ते आम्ही जेवणाचा नैवेद्य त्यांना दाखवतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता की गणपतीच्या गळ्यामध्ये जे आहे ते आम्ही कापसाचं एक वस्त्र तयार केलेलं आहे. म्हणजे जनरली आपण गणपतीच्या गळ्यामध्ये हे वस्त्र जी पारंपरिक जी पद्धत आहे त्यानुसार आपण हे वस्त्र तयार करतो आणि एक जानवं सुद्धा आहे जे आपण गणपतीच्या डाव्या साईडच्या म्हणजे डाव्या हातातून आपल्याला ते घालावं लागतं जानवा पारंपरिक पद्धतीनुसार. त्यानुसार तुम्ही बघू शकता की एक समयी सुद्धा आहे ना दर दिवशी म्हणजे सतत आपल्याला ती एक पेटत ठेवावी लागेल. आणि दुसरं म्हणजे धूप आरती कापूर हे घरात आपण जर आरतीच्या वेळेला वापरलं तर वातावरण सुद्धा एक मंगलमय राहतं आणि त्याचा जे सुवास जो आहे तो दरवळतो म्हणजे या गणपतीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे या कापूर धूप आरती ह्या यांचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. आणि दादा हे जे आहे हे कंठी आहे ना दुर्वाची, दुर्वांची कंठी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे गणपतीला हे दुर्वा हे खूप प्रिय आहेत. त्याच्यामुळे दुर्वाची कंठी घातली की गणपती म्हणजे खुश म्हणजे त्याच्यामुळे आणि दिसत सुद्धा म्हणजे खूप छानच गणपतीला. आणि गणपतीला जे मोदक लागतात गणपती म्हणजे मोदक खाण्यामध्ये एक नंबर. ठीक आहे, आणि मग त्यानुसार गणपतीला दर दिवशी मोदकांचा नैवेद्य आम्ही देतो. असे आम्ही 5 दिवस आमचा गणपती असतो. यावेळी सुदैवाने आम्हाला म्हणजे सगळ्यांसाठी 6 दिवसाचा गणपती झालेला आहे कारण गौरी गौरी गणपती. हा, आमच्या घरी आता गौरी गणपती आमचा होता म्हणजे गौरी होती पण आमची ती जुन्या गावी जिथे आम्ही वाडा पडेलला राहायचो तिथे ती आमची गौरी राहिल्या कारणाने म्हणजे राहिल्याने आम्ही फक्त गणपती आणतो. पण आमचं जे विसर्जन आहे ते गौरी गणपतीच्याच दिवशी होतं त्यामुळे ह्या वर्षी आमचं 6व्या दिवशी विसर्जन होणार आहे म्हणजे सोमवारी आमचं हे विसर्जन होईल म्हणजे 5 सप्टेंबरला. म्हणजे तर विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आम्ही या गणपतीची मनोभावे सगळे एकत्र जमा होऊन आम्ही पूजा करू म्हणजे आरती करू आणि त्यानंतर हा गणपती ज्या दिवशी गणपती विसर्जन असेल त्या दिवशी हा गणपती आम्ही आरती केल्यानंतर आम्ही खाली उतरवून पहिलं सुरुवातीला पाटासकट आम्ही जमिनीवरती ठेवून आणि नंतर एकत्र आम्ही त्याला उचलून म्हणजे घेऊन आम्ही नंतर हातगाडीवरून आम्ही त्याला वाजत गाजत आनंदाने आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही मित्रमंडळी आमचे कुटुंबीय शेजारी पाजारी म्हणजे सगळे एकत्र येऊन आम्ही तो जो गणपती आहे तो आम्ही समुद्रावरती घेऊन जाऊ. आणि तिथे गेल्यावरती सुद्धा आम्ही त्या दिवशी जेव्हा समुद्रावरती पोहोचल्यावरती आम्ही आरती करू जे शेवटची एक आरती बोलतात म्हणजे विसर्जनाच्या वेळी. आणि मग जे ते विसर्जनाच्या इथे जे आपले तिथले जे सहकारी असतात त्यांच्याकडे आम्ही तो पाटासकट गणपती देऊ आणि त्यांना फक्त एवढंच सांगायचं असतं की त्याबरोबर थोडीशी एक तिथली जी समुद्रामध्ये विसर्जन केल्यावरती तिथली एक थोडीशी माती आणावी कारण ती माती म्हणजेच आपल्या गणपतीचं विसर्जन केलेल्याचं एक हे असतं आणि जेणेकरून मग ते आणल्यावरती मग पाट घरी आणल्यावरती ती माती पाटावरतीच ठेवायची आणि परत घरी आल्यावरती आपल्याला 1 किंवा 2 आरती आपण करायला हव्यात आणि त्यानंतर हा गणेशोत्सव जो आहे तो आपल्या घरी पूर्णपणे निष्पन्न होतो. फक्त एवढ्याच मित्रमंडळी तुम्ही धन्यवाद तुम्ही माझ्या घरी आल्याबद्दल आणि या युट्यूबच्या माध्यमातून दिल बिरगल या माध्यमातून. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की गणेशोत्सवामध्ये आनंदाने आणि मनोभावे हा सण साजरा करा सगळ्यांनी एकत्र या. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण 2 वर्ष सगळ्यांनीच लहानापासून मोठ्यापर्यंत आपण या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण प्रत्येकाने कोणत्या फेस मधून आपण गेलेलो आहोत. तर ह्या वर्षी आपल्या मुख्यमंत्री यांनी जे आपल्याला एवढं हे केलेलं आहे की तुम्ही गणेशोत्सव आनंदाने साजरा करू शकता. फक्त एवढंच आहे की आनंदाने साजरा करा. फक्त एवढंच आहे की दुसरं कोणाला त्याची काही प्रॉब्लेम होणार नाहीये याची फक्त काळजी घ्या. बाकी एकत्र या धर्मा एकत्र धर्माने हा म्हणजे साजरा करा आणि आनंदाने साजरा करा आणि दरवर्षी असाच आपल्या घरी या गणपती बाप्पाचे आगमन व्हावे आणि आनंदाने आपण सगळ्यांनी एकत्र राहावे आणि कोरोना सारखं संकट आपल्यावरती परत कधी येऊ नये
याचा आपण त्याच्याकडे प्रार्थना करू आणि सगळ्यांना सुखी ठेवायचा हे गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करू. धन्यवाद मंडळ. दादा थँक यू सो मच. जेवढे तुझे मी आभार मानेन तेवढे कमीच आहेत. आणि तू खूपच एकदम व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. आणि खरोखर तुम्हाला जर ही खरोखर इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि खरोखरी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला नवीन नवीन व्हिडिओ असं असेल काय कंटेंट पाहिजे असेल तर मला सांगत जा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करत जाईल. तर मित्रांनो काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण देव सुखी समृद्ध आणि भरभराटीचं तुम्हाला आयुष्य देव हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि व्हिडिओला येत असताना. चला तुम्ही मित्रांनो काळजी घ्या, बाय बाय.